TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद आणि प्लेयरला ऑल द बेस्ट। मॅच 3 इज मॅन ऑफ द मॅच आपण अनाउंस करतोय। मांडवी चॅलेंजर्स वर्सेस इशिका 11 ओवी फिनकॉर्प मध्ये झालेल्या फिअर्स हल्ल्यामध्ये मॅन ऑफ द मॅच से एनी गेसेस? अविनाश रामगुडे म्हणजेच पप्पू रामगुडे। 18 बॉल 40 रन्स, 6 बॉल 6 रनची मॅच राहिलेली असताना त्यांनी एक ओव्हरमध्ये दिलेले आहेत 11 फटका, बिग हिट, 6 रन। फुलटॉस चेंडू, आकर्षक प्रहार, भेदून जाणार सीमा रेषेला, कारण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जरी चेंडूच्या जवळ होता तर अचूक टायमिंग इतकं जबरदस्त होतं, चेंडूच्या मागे ताकद इतकी होती, इतका वेग होता की तो सीमा भेदून जातोय। या चौकाराच्या मदतीने 47 धावा, 2 बाद 47, 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे। दीपक दादा प्रतिष्ठान दमदार कमबॅक करतोय, दादागिरी करतोय सध्या तरी मैदानावर। सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहणं म्हणजे लता मंगेशकरची गाणी ऐकण्यासारखं आहे। ती सातत्य, ती संततधार त्यामध्ये आहे। आणि आत्ता जो फटका या ठिकाणी आपण बघतोय, एक आक्रमक अशोकच्या बॅटमधून निघालेला षटकार जो त्याला 29 धावांवर आणि त्याच्या संघाला 96 धावांवर नेतोय, ही फलंदाजी होती विराट वीरेंद्र सेहवागची। तदनंतर आता हार्दिक पांड्या आहे, सूर्यकुमार हे फलंदाज आहेत, पण सचिन तेंडुलकरची फलंदाजी, विराट कोहलीची फलंदाजी ही लता मंगेशकरच्या गाण्यासारखी आहे। तर दुसऱ्या बाजूला आता ती मानसिकता झालेली आहे की एवढं सगळं प्रेशर सहन करून आपल्याला परफॉर्मन्स दाखवायचा आहे, असा तसा नाही तर तो षटकार मारून दाखवायचा। मिडविकेटच्या दिशेने मारलेला देखणा षटकार, दादा गायकवाड खरं तर शांत खेळत होता, तो त्याचा मुळी स्वभावच नाहीये। आज पुन्हा एकदा त्याच्या स्वभावाला साजेशी अशी फलंदाजी त्याने सुरू केली शेवटच्या षटकांमध्ये, मागचा एक षटकार। या 11 ही हायस्ट टोटल आहे, 107 धावांवर ऑलरेडी पोहोचलेले आहेत। शेवटचं षटक चालू आहे, आणखी 4 चेंडू यानंतर पडणार, या चेंडूवर 2 धावा येण्याची शक्यता। एकूण धावा नोंदल्या जात आहेत 109, 109, 109। मात्र खूप चांगले चेंडू त्याचे बघायला मिळाले, कमबॅक चांगलं केलं बबलू पाटील ना। ओहो, फुल टॉस चेंडू आणि दादा गायकवाडच्या ताटात आज मात्र काय पदार्थ वाढतोय इथे बबलू पाटील। आवडते पदार्थ ताटात आल्यानंतर माणूस ज्या पद्धतीनं तुटून पडतो त्या पद्धतीचे फुल टॉस बॉल त्याच्या पुढ्यामध्ये येत आहेत आणि त्याचा खरपूस समाचार सातत्यानं घेतला जातो। या चौकाराच्या मदतीनं धाव दिली आहे 115। पुन्हा आकर्षक फटका, यावेळी मात्र त्याही पेक्षा मोठा निश्चित षटकार, 121। अशोक गायकवाड, ही इज ऑन 49, 49 धावांवर दमदार फलंदाजी। अशोक दादा नाव आहे त्याचं, निकनेम दादा आहे, दादाची दादागिरी, दीपक दादा संघाचं नाव आहे आणि ही दादागिरी 49 धावांपर्यंत पोहोचलेली आहे। दीपक दादा 49, ही इज ऑन 49। शेवटचा चेंडू बाकी आहे, अर्धशतक होणार की नाही? अर्धशतक होणार आणि ते दणक्यात होणार, षटकाराने साजरा होणार। ओहो षटकार, क्या बात है, अशोक दादा गायकवाड शेवटच्या चेंडूवर आपलं अर्धशतक पूर्ण करतोय, आपल्या संघाला 127 धावांवर नेऊन पोहोचवतोय। जिंकण्यासाठी शिरसाट स्पोर्ट्सला 128 धावा कराव्या लागणार। जबरदस्त फलंदाजी मयूर कारंडे, अशोक गायकवाड।